आता आपल्याला घातांक संख्यांच्या बाबत घातांक ही पूर्ण संख्या असल्यास कशी किंमत काढायची हे कळलंय. आता आपण पुढे जाऊया. समजा या संख्या बघूया. चाराचा एक भागिले दोनावा घात, आठाचा एक भागिले तीनावा घात, सत्तावीसचा एक भागिले तीनावा घात, सोळाचा एक भागिले चारावा घात, या संख्या काय दर्शवतात? नाही सांगता येत ना. घातांक ही पूर्ण संख्या नाही, तर ती परिमेय संख्या आहे. विशेष सांगायचं झालं तर एक अंश असलेली परिमेय संख्या आहे. चाराचा एक भागिले दोनावा घात याचा अर्थ काय सांगू शकतो? आपल्याला जे आधी माहिती आहे त्याचा उपयोग करूया. ए चा एम वा घात गुणिले ए चा एन वा घात बरोबर ए चा एम अधिक एन वा घात. इथे ए बरोबर चार आणि एम एन दोघांची किंमत एक भागिले दोन घेतल्यास चाराचा एक भागिले दोनावा घात गुणिले चाराचा एक भागिले दोनावा घात बरोबर चाराचा एक भागिले दोन अधिक एक भागिले दोनावा घात बरोबर चाराचा एक वा घात बरोबर चार. किंवा चाराचा एक भागिले दोनावा घात कंसाचा दुसरा घात बरोबर चार. हो, म्हणजे याचा अर्थ चाराचा एक भागिले दोनावा घात ही अशी संख्या आहे की ज्याचा वर्ग चार आहे. म्हणजे चार बरोबर दोनाचा वर्ग. म्हणजेच आपण म्हणू शकतो की चाराचा एक भागिले दोनावा घात म्हणजे दोन. याचप्रमाणे सत्तावीसचा एक भागिले तीनावा घात ही संख्या आपण पुढील प्रमाणे लिहू शकतो. सत्तावीसचा एक भागिले तीनावा घात कंसाचा तिसरा घात बरोबर सत्तावीसचा एक भागिले तीन गुणिले तीनावा घात बरोबर सत्तावीसचा एक वा घात बरोबर सत्तावीस. म्हणजेच सत्तावीसचा एक भागिले तीनावा घात ही संख्या म्हणजे त्याचा घन सत्तावीस आहे. सत्तावीस बरोबर तीन गुणिले तीन गुणिले तीन किंवा तीनाचा घन. म्हणून सत्तावीसचा एक भागिले तीनावा घात म्हणजेच सत्तावीसचं घनमूळ बरोबर सत्तावीसचा एक भागिले तीनावा घात. म्हणूनच सत्तावीसचा एक भागिले तीनावा घात बरोबर तीन. आता तुम्ही पुढील संख्यांबाबत काय सांगू शकता? आठाचा एक भागिले तीनावा घात आणि सोळाचा एक भागिले चारावा घात. आधीचेच नियम वापरा, तुम्हाला उत्तर मिळेल. सर्वसाधारणपणे ए ही धनसंख्या असेल आणि एन ही नैसर्गिक संख्या असेल तर ए चा एम वा घात कंसाचा एन वा घात बरोबर ए चा एम गुणिले एन वा घात. म्हणून ए चा एक भागिले एन वा घात कंसाचा एन वा घात बरोबर ए चा एक भागिले एन गुणिले एन वा घात बरोबर ए चा एक वा घात बरोबर ए. किंवा ए चा एक भागिले एन वा घात बरोबर ए च एन व मूळ. आता आपण पुढे जाऊ. घनसंख्येचा एक अंश असलेला घातांक पाहिलाय. आता आपण कोणत्याही धनसंख्येचा घातांक धन परिमेय संख्या असेल तर त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न करूया. चला आठाचा दोन भागिले तीनावा घात घेऊया. याचा अर्थ काय असेल? पुन्हा आपण नियम आठवूया. ए चा एम वा घात कंसाचा एन वा घात बरोबर ए चा एम गुणिले एन वा घात आणि त्याचा उपयोग करूया. कोणती संख्या आठचा दोन भागिले तीनावा घात याचा घन आहे? आठचा दोन भागिले तीनावा घात कंसाचा तिसरा घात बरोबर आठचा दोन भागिले तीन गुणिले तीनावा घात बरोबर आठचा वर्ग बरोबर चौसष्ट. आपल्याला माहिती आहे की चौसष्ट बरोबर चार गुणिले सोळा बरोबर चार गुणिले चार गुणिले चार बरोबर चारचा घन. आपण आठचा दोन भागिले तीनावा घात कंसाचा घन बरोबर चारचा घन असं लिहू शकतो. म्हणूनच आठचा दोन भागिले तीनावा घात बरोबर चार. आपण आणखी एक उदाहरण पाहूया. नऊचा तीन भागिले दोनावा घात ही संख्या काय दर्शवते? आधीप्रमाणेच करूया. नऊचा तीन भागिले दोनावा घात या संख्येचा वर्ग शोधूयात. नऊचा तीन भागिले दोनावा घात कंसाचा वर्ग बरोबर नऊचा तीन भागिले दोन गुणिले दोनावा घात बरोबर नऊचा घन बरोबर तीन गुणिले तीन कंसाचा घन बरोबर तीनचा वर्ग कंसाचा घन बरोबर तीनचा दोन गुणिले तीनावा घात बरोबर तीनाचा सहावा घात बरोबर तीनाचा घन कंसाचा वर्ग. नऊचा तीन भागिले दोनावा घात बरोबर तीनचा घन बरोबर सत्तावीस. शाबास. कोणतीही ए ही धनसंख्या
आणि पी भागिले क्यू ही कोणतीही परिमेय संख्या असेल तर ए चा पी भागिले क्यू घात याचा अर्थ काय असेल? तुम्ही जर नीट समजून घेतलं असेल तर तुम्हाला हे सांगता येईल. ए चा पी भागिले क्यू घात कंसाचा क्यू घात बरोबर ए चा पी भागिले क्यू गुणिले क्यू घात बरोबर ए चा पी घात. ए चा पी भागिले क्यू घात ही अशी संख्या आहे की ए चा पी घात से क्यू वे मूळ आहे. किंवा ए चा पी भागिले क्यू घात बरोबर ए चा पी घात से क्यू वे मूळ. याचप्रमाणे ए चा पी भागिले क्यू घात बरोबर ए चा एक भागिले क्यू घात कंसाचा पी घात मिळवण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला सगळी प्रक्रिया कळली असेल ना. सुरुवातीला आपण धनसंख्येचा घातांक नैसर्गिक संख्या असतील तर त्याची व्याख्या केली आहे. अगदी सोपी होती. त्यावरून आपण घातांकाचे काही नियम मिळवले. यावरून धनसंख्यांचे घातांक पूर्णांक संख्या असतील तर त्यांचे नियम तयार करण्याचा प्रयत्न केला. आता आपण धन परिमेय संख्या घातांक असतील तर त्याचा विचार करणार आहोत.